नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. मी वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग खंडेकर. ओबीसी आरक्षण बचाव अबाधित राहील. ओबीसीचं आरक्षण अबाधित राहो आणि ओबीसीचा वाटा वेगळा असावा. तसेच एसी एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, एसी एसटी ओबीसी यांना पदोन्नती आरक्षण यासह महत्त्वाच्या विषयावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 25 तारखेपासून आरक्षण बचाव रॅली निघणार आहे. तर या रॅलीमध्ये 27 तारखेला ही रॅली सोलापूरमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीसाठी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते असतील किंवा ओबीसी समाजातील जो घटक आहे यांनी मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातल्या सभेसाठी उपस्थित राहावं असे मी सर्वांना विनंती करतो. सोलापूरची सभा संपल्याच्या नंतर साहेबांचा मुक्काम सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमधून 28 तारखेला रविवारी आपल्या मोहोळमध्ये 10:30 तोच लवाजामा सर्व घेऊन साहेब स्वतः मोहोळमध्ये येणार आहेत. ते येताना आम्ही मोहोळच्या तालुक्याच्या कमिटीचे नियोजन आहे की बाबा मोहोळमधनं कन्याशाळेपासून आतमध्ये घेऊन तसंच चित्र काय चैत्यभूमी इथून महानगरपालिका या नगरपालिकेपाशी जे काय रथ आहे त्याच्यामध्ये साहेब संबोधित ओबीसी समाजाचं असेल एसी एसटी जे आरक्षणवादी आहेत या आरक्षणवादीला संबोधित करण्यासाठी तिथं कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे. ती कॉर्नर सभा आयोजित करून आम्ही तसेच त्यानंतर पुढं आम्ही माड्याला रवाना होणार आहे. तरी मोहोळ तालुक्यातील सर्वच ओबीसी घटकांनी असतील एसी एसटी असतील जे आरक्षणवादी आहेत यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने मोहोळमध्ये उपस्थित राहावं ही मी विनंती करतो. जय भीम, जय मल्हार.